पनवेल शहरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा करण्याची शेकडो वर्षापासूनची प्रथा आणि परंपरा आजही कायम आहे पनवेलला सांस्कृतिक आणि पारंपरिक वारसा लाभला आहे शहरात मानाच्या दहा बारा ठिकाणी नवनाथ संप्रदायातील मंडळींकडून घरगुती स्वरूपात या पारंपरिक जन्माष्टमीच्या उत्सवाचं आयोजन केलं जातं मात्र यंदाचा हा उत्सव कोरोनामुळे साधेपणाने साजरा झाला गोकुळाष्टमी म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतात त्या उंच उंच दहिहंड्या डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई आणि बक्षिसांची चढाओढ परंतु गेल्या दोन वर्षांपासून या आनंदोत्सवावर कोरोनामुळे विरजन पडले आहे असे असले तरीही पनवेलमध्ये सुमारे तीनशे ते साडेतीनशे वर्षांपासून श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याची प्रथा आजही कायम आहे श्रावण कृष्ण प्रतिपादेपासून या उत्सवाला सुरुवात होते जन्माष्टमीच्या दिवशी पूजा आरती झाल्यानंतर मानाचे आस्थान म्हणजेच नवनाथांचे स्थान असलेली मंडळी आस्थानाबाहेर रस्त्यावर येतात यावेळी त्यांच्या अंगावर आसुडाचे फटकारे मारले जातात परंतु हे आसुडाचे फटकार शिक्षा नसून भगवंताचा प्रसाद मानले जातात जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गोपाळकालाच्या दिवशी कमी उंचीवर बांधलेली दहीहंडी हाताने किंवा काठीने फोडली जाते गेली अनेक वर्ष आजूबाजूच्या परिसरातील नागरिक या उत्सवात सहभागी होत असतात परंतु यंदा कोरोनाच्या संकटामुळे मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत ही प्रथा साजरी झाली कोणताही धांगडधिंगा न करता धार्मिक पूजा अर्चा आणि प्रथेप्रमाणे रूढी परंपरेचा वारसा पुढे नेणारी पनवेल शहरातील सण उत्सव साजरे करण्याची ही प्रथा आदर्शवत मानली जाते या वर्षाचा उत्सवाचा मला असं आहे की कोरोनाचा हा काळ असल्यामुळे ही जी दही अंडी किंवा कृष्णजन्म उत्सव हा आम्ही अत्यंत साधेपणाने करत आहोत जेणेकरून या समाजाला किंवा इतर कुठल्याही माणसांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून आम्ही शक्यतो कमी याजामध्ये ही गोकुळाष्टमी साजरी करत आहोत आता ही जी आमची प्रथा आहे ही कमीत कमी दीडशे दोनशे वर्षापासून चालत आलेली प्रथा आहे हे जे आमचं आस्थान आहे हे नऊनाथांपैकी कानोबाचं आस्थान आहे कानिपनाथ म्हणून आहेत ना मढिला ज्यांची समाधी आहे तर कानिपनाथांचे आमचं आस्थान आहे अशी पनवेलमध्ये दहा ठिकाणी अशी अस्थान आहे तर ह्या प्रत्येक आस्थानामध्ये असा कृष्णजन्म साजरा होतो आणि नाथांचं उत्सव नाथांनी नाथांचं आमचं जे स्थान असल्याकारणाने कृष्णजन्म हा आम्हाला साजरा करावाच लागतो अगदी पारंपरिक पद्धतीने आमच्या इथं हा उत्सव साजरा होतो पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट